आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे माननीय तहसीलदार साहेब यांना भेटून आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। या निवेदनात असं म्हटलेलं आहे की राहते शहरामध्ये जे लसीकरण चालू आहे ते ग्रामीण रुग्णालय राहते इथे चालू आहे आणि ते एकच केंद्र असल्यामुळे संपूर्ण शहरातील किंवा इतर लोकांची ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होत आहे आणि लसीची संख्या जर बघितली ती एकदम कमी संख्या आहे आणि जर आज जर लोक बघितले तर तिथे सकाळी 5 रात्री काही झोपायला असतात, काही 5 वाजले बसून तिथे नंबरला लागतात आणि 4-5 हजार लोकांपर्यंत लोक तिथे जमा होतात आणि लसीची उपलब्ध ही 2-2.5 हजारपर्यंत उपलब्ध होती। मग तीच व्यक्ती पुन्हा परत लस नाही भेटल्यानंतर ती पुन्हा जाती, पुन्हा दुसऱ्या दिवशी येते, परत पुन्हा दुसऱ्या दिवशी एवढीच गर्दी राहते। असं करता एक व्यक्ती त्या ठिकाणी 4 ते 5 वेळा येऊन जातो, त्यावेळेस त्याचा कुठेतरी नंबर लागतो। म्हणजे कालांतराने काय होतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होती आणि ही गर्दी जमा झाल्यामुळं तिथं कोरोना पॉझिटिव्ह वाढणाऱ्याची संख्या ही जास्त प्रमाणात वाढू शकते। म्हणून याची खबरदारी म्हणून आम्ही महाविकास आघाडीतर्फे आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, त्यांना विनंती केली की राहत्या शहरामध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये तर शहराचा जर विचार केला आपण तर प्रत्येक प्रभागाने त्या ठिकाणी लसीकरण केंद्र आपण चालू करावं। म्हणजे जे तिथली काही व्यवस्थित जागा असेल त्या ठिकाणी योग्य जागी तिथं त्याच प्रभागातील लोकांचं लसीकरण केलं तर त्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि लोकांनाही त्याची हॅरेसमेंट होणार नाही। कारण आज लोकांना काहीच समजत नाही, नुसतं कळती लस आली, कोणती आली, काय आली, काय नाही, लोक तसेच उठून जा। काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं का आमच्या राज्यामध्ये जे सरकारी दवाखान्यामध्ये कोविड सेंटर चालू आहे किंवा लस देण्याचं काम चालू आहे तर तिथे फार गर्दी होती, लोकांना यायला जायला फार प्रॉब्लेम येतात, 8-8 पासून नंबर लावा लागतात। तर हे गावने हो किंवा वार्डने हो असं त्यांनी व्यवस्था करून त्या ठिकाणी किंवा अजून 4-2 ठिकाणी सेंटर वाढवून आणि त्या व्यवस्था करावी तहसीलदार साहेबांना असं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कबूल केलं तर पो काय होतं काय नाही, मी तर परत यायला परत भेटतो, परत काहीतरी चर्चा करता येईल, नाही तर मग बाकीचा प्रयत्न करून समजा थोडा साहेब आपल्या परिसरामध्ये नेते त्यांना सांगून काहीतरी प्रयत्न करू असं आमचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने आमचं प्रयोजन चालू। आज लसीकरणासंदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं महाविकास आघाडीतर्फे, आमचे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजाभोळे, काँग्रेसचे बोठे साहेब, शहर अध्यक्ष काँग्रेसचे, तर आपलं जे म्हणजे होतं ना नियोजन व्यवस्थित हो, गर्दी लसीकरणाच्या बाबतीत गर्दी जी होते ना ती होऊ नये, म्हणून ते बूथवाईज हो, बूथवाईज जर केलं तर गर्दी होणार नाही। या एखाद्याला माहिती आहे आज आपला दिवस आहे तर तोच माणूस त्या ठिकाणी आला पाहिजे, या संदर्भात आपण त्यांना निवेदन दिलं आहे आणि सुसूत्रता यावं हीच आमची अपेक्षा आहे।